अमरावतीत महागाई विरोधात काँग्रेसचं थाली बजाव आंदोलन। आता 2024 मध्ये महागाई जाईल आणि मोदी ही हद्दपार होईल, काँग्रेस नेते यांचं आरोप। आज काँग्रेसने वाढलेली महागाई विरोधात अमरावतीत थाली बजाव आंदोलन केलं। 2020 मध्ये जसं मोदींनी थाली बजाव सांगितलं, जनतेने मोठ्या प्रमाणात थाली बजावली आणि 2022 मध्ये कोरोना गेला। तसंच 2022 मध्ये आम्ही थाली बजाव केलंय, आता 2024 मध्ये महागाई जाईल आणि मोदी ही हद्दपार होईल अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेत्यांनी दिली आहे। केंद्रातील भाजपा सरकारने लादलेल्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचं जगणं कठीण झालंय। प्रत्येक घरामध्ये भाजपाच्या महागाई डायांनी असंतोष निर्माण केलाय। महागाईने सर्वांचे बजेट बिघडवल्याने केंद्रातील भाजप सरकार विरोधात अमरावती येथील राजकमल चौकात थाली बजाव आंदोलन केलंय। यावेळी महिलांनी रस्त्यावर बसून स्वयंपाक करून निषेध व्यक्त केलाय। खाद्यान्न झालं किंवा अँटीबायोटिक्स झाले, जे आपल्याला की आजार पडले की ते औषधं घ्यावे लागतात आणि अशा सर्व गोष्टीची महागाई वाढून गरीब लोकांना भरडण्याचा प्रयत्न आणि भांडवलदाराचे खिसे भरण्याचा प्रयत्न मोदी सरकार करते आहे। म्हणून आम्ही सर्वसाधारण लोकांना जी झळ पोचली आहे गॅस सिलेंडरची, आणि गॅस सिलेंडरमुळे आता काय होणार आहे हे परिणाम तुम्हाला भोगावे लागणार आहे। कारण वृक्षतोड होईल, चुली पेटतील, बाया सफर होतील, प्रत्येकाची परिस्थिती बेकार होईल। आणि लक्षात घेतलं पाहिजे की पर्यावरणाचा सुद्धा समतोल हा बिघडून जाईल, म्हणून गॅस सिलेंडर स्वस्त करावं, सर्व महागाई कमी करावी अशी आमची यांना विनंती आहे। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी।